हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुरकुरी तसं स्नॅक्स रेसिपीमध्ये चिवडा पाहणार आहोत. तर हा गोड आणि तिखट अशा दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे मक्याचे पोहे. तर हे आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि चाळून घेतलेले आहेत, म्हणजे जे काही बारीक वगैरे कचरा असेल तो निघून जातो. आणि सोबतच इथे आपल्याला लागणार आहेत खोबऱ्याचे काप, काजू, कढीपत्ता आणि शेंगदाणे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता सगळ्यात अगोदर आपल्याला चिवड्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ घालून घेतलं आहे आणि साधारण 3 चमचे यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. हा गोड देखील असतो, त्यामुळे यामध्ये पिठी साखर घालून घेतीये. आणि थोडंसं गोडचं प्रमाण यामध्ये जास्त असतं, त्यामुळे मी 3 चमचे साखर घेतलेली आहे पिठी साखर. आता 1 चमचा तिखट घालून घेतला आहे आणि 1/2 चमचा चाट मसाला घालून घेतला आहे. तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तिखट आणि गोड तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केलं तरी चालेल. आता हा छान मिक्स झाला आहे. आता हा आपण साईडला ठेवून देऊया. आता इथे तेल देखील बऱ्यापैकी आपलं गरम झालेलं आहे आणि एक मी परात घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्याला सगळा चिवडा काढून घ्यायचा आहे. तर तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मक्याचे जे पोहे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर मी अशा पद्धतीने यामध्ये घालून घेतीये, म्हणजे तेल अंगावर ओढणार नाही आणि तेल कितपत गरम आहे याचा देखील आपल्याला अंदाज येतो. त्यामुळे मी अशा पद्धतीने घालून घेतीये, म्हणजे जास्त करपले देखील जात नाहीत. इथे मी मक्याच्या पोह्यांचा जास्त चुरा केलेला नाही आहे. जर चुरा केला तर ते तळताना त्रासदायक होतं, त्यामुळे मी जसे मोठे आहेत त्याच स्वरूपात इथे तळून घेणार आहे. यामुळे तळायला सोपं जातं. तर इथे पाहू शकता छान असे फुलून आणखी दुप्पट ते झालेले आहेत. तेलामध्ये घालताना आपल्याला जास्त देखील घालायचे नाही आहेत, कारण ते फुलतात, त्यामुळे तळण्यासाठी प्रॉब्लेम येतो. मग कुठे तळले जातात कुठे कच्चे राहतात, त्यामुळे थोडे थोडेच घालून घ्यायचे आणि छान असे तळून घ्यायचे आहेत. तर फुलल्यामुळे हे दुप्पट झालेले आहेत आणि भरपूर होणार आहेत, त्यामुळे तेलामध्ये घालताना आपल्याला थोडे थोडेच घालून घ्यायचे. तर असेच सगळे आपण पहिले मक्याचे पोहे तळून घेऊयात. स्नॅक्स रेसिपी आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम आहे, किंवा मुलांच्या डब्यासाठी जेव्हा तुम्ही खाऊ देणार असाल तेव्हा हा पर्याय बेस्ट आहे. हेल्दी आहे त्यामुळे छान आहे. तर असेच सगळे इथे मी मक्याचे पोहे तळून घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी पोहे इथे झालेले आहेत. तर आता आपण खोबरं तळून घेणार आहोत. हे खोबरं ऑप्शनल आहे, तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल. पण थोडंफार खोबरं असेल तर टेस्ट छान येते, त्यामुळे मी खोबरं घालून घेतीये. तर छान हे देखील आपल्याला गोल्डन तळून घ्यायचं आहे. तर एकदम मी तेलामध्ये नाही घालत, कारण तेल आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आपण जर झाऱ्यावर घालून तेलामध्ये सोडलं तर ते जास्त करपले जात नाही. तर मस्त इथे खोबरं आपण गोल्डन करून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये काजू घेणार आहे. यामध्ये जे जे मी वापरलेलं आहे साहित्य ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण मला काजू आवडतात आणि शेंगदाणे देखील आवडतात, त्यामुळे मी यामध्ये काजू आणि शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आणि चिवडा म्हटलं की काजू आणि शेंगदाणे आलेच, त्यामुळे ते छान लागतात, त्यामुळे आवर्जून घाला. तर इथे आपण कढीपत्ता देखील घालून घेतलेला आहे, काजू देखील छान तळून घेतलेले आहेत. कढीपत्ता घालताना तो छान असा खरपूस तळून घ्यायचा, म्हणजे टेस्टी लागतात. आता शेंगदाणे देखील आपल्याला छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. तर मस्त शेंगदाणे देखील आपले तळून झालेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला जर मिरची आवडत असेल तर मिरची घालून घ्यायची. इथे मी 4-5 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेतीये. मिरची देखील आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची आहे, म्हणजे कुरकुरीत ती छान लागते, त्यामुळे मिरची घालून घेतलेली आहे. ही ऑप्शनल आहे, कारण आपण तिखट देखील वापरलेलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंफार चिवडा आपला
कोमट गरम असतानाच आपण जे तयार केलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तरी ते चिवड्याचं प्रमाण जास्त झालं होतं, त्यामुळे थोडासा चिवडा मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला मसाला घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर दोन्ही चिवड्याला मी मसाला घालून मिक्स करते आहे. थोडासा कोमट असतानाच घातल्यामुळे अशा पद्धतीने मिक्स करायचा म्हणजे तो सगळीकडे लागला जातो. हाताने जर मिक्स करायला गेला तर मक्याचे पोहे तुटण्याचे चान्सेस असतात. पण तुम्हाला जर आणखी बारीक चुरा करून आवडत असेल तर तुम्ही चुरा देखील करून घेऊ शकता. तर मस्त चटपटीत आणि कुरकुरीत असं इथे मक्याचा चिवडा तयार झालेला आहे. तर आजची ही हेल्दी आणि टेस्टी इन्स्टंट होणारी स्नॅक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त.